काळामध्ये सोनं आणि कापूस याची काही प्रमाणात किंमत जवळपास हे होती, म्हणजे एक गाडी जर आपण सोनं जर विकलं, आपल्या कापूस जर विकला, तर एक तोडा सोनं यायचं, म्हणून तो एक भाग असू शकतो. म्हणजे 25-30 वर्षाआधी मोठी जेव्हा शेती करत होते तेव्हा म्हणजे एक बैलबंडी आपण कापूस जरी विकला तरी एक तोडा सोनं यायचं, एक क्विंटल कापूस जर विकला तर एक तोडा सोनं यायचं, म्हणजे त्याचं कुठेतरी वेटेज होतं. आज त्याचा 10 पट सोन्याचा भाव वाढला आणि कापूस स्थिर आहे. सर्वांचा उत्तर खूप जवळपास आहे. एकतर कापूस एक नवीन पीक आहे, एकदम बरोबर आहे. कापूस एक प्रमुख पीक आहे, ते एकदम बरोबर आहे. आणि कापूसचा मोल, कापूसचा भाव सोन्यासारखा, कापूस महाग होता, सोन्यासारखी त्याची किंमत होती, त्याची माग होती बाजारामध्ये. म्हणूनच कापूस त्यावेळी खूप समृद्ध होता त्या काळी, त्यावेळी. पण ते ती वेळ आणि तो काळ इतका लांब होता का? आपण 7,000 वर्षाचा लेखी इतिहास आहे कापूसचा भारतामध्ये, 7,000 वर्ष. आणि कापसाचा शेतकरी फक्त 30-40 वर्ष झाली होती आहे. आता ते वडील आहे इकडे जे ज्यांना 40-50 वर्ष झाली शेतीमध्ये. तुम्ही बघा, 1940 पर्यंत भारतामध्ये कापसाची शेती खूप चांगली चालली होती त्या काळपर्यंत. नंतर काय असं झालं की सोने की चिडिया म्हणत होते भारतात, आणि कापसाला पांढरा सोना, त्याच्यामध्ये काय असं बदललं? आपण कापसाचा राजा असं या हे विशेषण नाव देत होते शेतकऱ्याला. आणि आता आपण त्याचा एक शोषित प्रजासारखं झालो. काय बदल झाला? आपल्यामध्ये बदल झाला, कापसामध्ये बदल झाला, जगामध्ये बदल झाला, ते सोन्यामध्ये बदल झाला. का आता शेतकरी दुखी आहे? शेतकरी आहे म्हणायला तर ठीक आहे, पण पैसे कुठून कमवतो? इतर काय व्यवसाय आहे? तर आपण
पाहिजे, आपल्याला जाणीव आहे का, आपल्याला काय पाहिजे हे आपण कुठे सांगतो की, आणि याचं संघटन जर आपण बनवून सांगितलं, सरकारला सांगितलं आणि एजन्सीजला सांगितलं आणि असोसिएशन बनवून जर आपण काम केलं, संघटन बनवून तर आपला आवाज शेवटपर्यंत पोचणारच पोचायलाच पाहिजे, कारण की त्याला पर्याय नाही. तुम्ही शेती कशी करायची हे तुम्हाला कोण सांगू शकतो? शेतकरी सांगतो, सायंटिस्ट तुम्हाला सांगणार तर ते जमणार नाही कारण की ते शेतावर येत, सरकार तुम्हाला सांगणार तर ते जमणार नाही कारण की ते शेतावर येत, शेतावर शेतकरी तर तुम्हाला काय पाहिजे त्याची जाणीव आहे, आणि जाणीव आहे तर आपण कुठे त्याचं डिस्कशन केलंय, चर्चा विचारणा केली आणि त्याचं एक एक निवेदन पत्र बनवून आपण कुठेतरी दिले आहे, कारण तुम्हाला माझं सुद्धा नाही द्यायची विनंती आहे. आपल्याकडे आपण 350 लाख गाठी भारतामध्ये
सरेराज बनवतो, म्हणजे अर्ध वट जिनिंग फॅक्टरी बंद राहते. अर्ध वट 2000 जिनिंग फॅक्टरी केव्हाही बंद असते, 4000 मधून. तर आपला खरीदारची फॅक्टरी बंद आहे तर आपल्याला फायदा होण्याची नक्कीच कमी आहे. तर बियाणं खूपच महत्त्वाचं आहे, कारण तो बियाणं तुम्हाला उत्पादन किती देतो, तो बियाणं जिनिंग फॅक्टरीला उतारा किती देतो, बॉलची साईज काय आहे, एका झाडामध्ये किती बोल झालं पाहिजे, त्याची तार किती लांब आहे. आम्ही भाऊ सरकारने जाहीर केलंय या वर्षी नवीन, कोणाला ठाऊक आहे काय आम्ही भाऊ? 5450. दोन भाऊ सरकारने जाहीर केले 5150 आणि 5450. या दोन भावामध्ये काय अंतर आहे? आणि कमी तारीखला जर कापूस असला तर 51.50 रुपये प्रति क्विंटल, आणि 29 मिलीमीटरचा वर जर कापूस असला तर 54.50 रुपये प्रति क्विंटल. हा हमी भाव 26 रुपये वाढून सरकारने जाहीर केले. आता तुम्हाला ठाऊक आहे की तुमचा कापूस कोणत्या तारीख आहे? 28 मिलीमीटर आहे की 30 मिलीमीटर आहे? हे तुम्ही त्याचं थोडा प्रशिक्षण घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी शाळेमध्ये जाण्याची काही गरज नाही. तुमचा कापूस तुम्ही हाती घेतला आणि मी जर तुम्हाला जसं दाखवतो तुम्ही तसं करून घेतलं तर तुम्हाला घरी बसून ते कळणार की तुमच्या कापसाचा भाव तुम्हाला बाजारमध्ये काय भेटले पाहिजे. बाजारमध्ये गेल्या अगोदर भाव तुम्हाला कळले तर ते तुमचा फायदा आहे की नुकसान? फायदा आहे की नाही? आपण माल विकायला जातो आणि माल विकून घरी येतो आणि नंतर आपल्याला जर कळते की आपला भाव जास्त मिळू शकत होता, पण आता तर कापूस नाही आपण विकला, पुढच्या वर्षी बघायचं की काय करू शकतो आपण, एक वर्ष वाट पाहावी लागेल तुम्हाला. तर कापूस जर तुम्ही हाती घेतला आणि या कापसाला तुम्ही जर किती शेतकऱ्यांना मी भेटलो त्यांनी सांगितलं की आम्ही कापूसचा हात लावलाच नाही कापसाच्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आमचं काय काम आहे, कापसाची लागवड केली सगळे जतन केले आणि झाल्या आणि वेचणी तर मजूर करते आणि वेचणी करून व्यापारी किंवा दलाल घेऊन जातो आमच्याकडून, आम्ही कापसाला हात लावतच नाही, आमचं काही काम नाही. तुम्ही ज्या प्रोडक्टची विक्री करता ते तुम्हाला रोजी देते, जे तुमचा परिवाराचं भरण पोषण करते, तुम्ही त्याला हात लावत नाही, कसं करणार त्याचं मोल तुम्हाला? व्यापाऱ्याला सर्व कळते, तुम्हाला कळते की ते म्हणणार मी छोटा तरता कापूसा तुमचा मी तर तुम्हाला 51.50 देणार, जरा 52 तरी करा, 52.5 तरी करा. आम्ही दाखवलं तो देत नाही ना, आम्ही जर दाखवलं ते स्टेपल दाखवले तरी काय व्यापारी देत नाही. त्याला कळणार की तुम्ही आता ओळखून गेले की कापूस कसे बघायचे. एक नाही देणार, तुम्ही दुसऱ्याकडे जा, दुसरा नाही देणार, तिसऱ्याकडे जा, तो देणार, कारण त्यांना गरज जास्त आहे. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की जिनिंग फॅक्टरीची गरज तुमच्यापेक्षा जास्त. एक सूत दिंडी टाकायला 50 करोड रुपये लागतात, एक जिनिंग फॅक्टरी टाकायला 5 करोड रुपये लागतात. त्याची जिनिंग फॅक्टरी एक दिवस बंद राहिली ना जीव जडतो त्याचा, आपल्याला दाखवत नाही ते. कोणीच व्यापारी बोलत नाही, कोणी बरोबर आहे ना? तुम्हाला सांगतो साहेब, हे जे तुम्ही म्हणत आहे एक व्यापारी का बोलला तर कोणी त्याच्या उपाय व्हायला नाही, फक्त गाठी वाचून घ्या झाडे ऐकलं की तुम्ही सांगतो उपाय नाही व्हायला, तुम्हाला सांगतो उपाय या दिनातून त्या दिनातून अधिक केवळ आणि त्या दिनातून मी अधिक केवळ एकच एकच खरीदार त्यांची संगत आहे. पण ते तुमचा पर्याय का इथून कापूस गुजरात जात नाही का? जातो ना, 1000-1500 किलोमीटर जातो, 2000 किलोमीटर जातो. गाठी गुजरात जाते तुम्हाला ते 15 लाख गाठी महाराष्ट्रमधून गुजरात जाते दरवर्षी, 15 लाख गाठी एका 100 गाठी बनवण्यासाठी 500 क्विंटल पाहिजे, 15 लाख गाठी दरवर्षी जाते कापूस वेळेवर माल विकण्या अगोदर, ते कुठे आपल्या कापसाचे भाव आपल्याला जास्त मिळू शकेल. आणि त्या गावामध्ये तुम्ही इंडियन कार्डमध्ये काल काय भाव निघाले तुम्हाला ठाऊक आहे? कोणाला ठाऊक आहे? आजूबाजूचा तुम्ही 50-100 किलोमीटरचा थोडा उमर करा, इंटरनेट आहे, फोन आहे तुमच्याकडे, तुमचे शेतकरी भाव बंधू असतील तिकडे त्यांना विचारा. माल विकण्या अगोदर
जर तुम्ही भेटून आले आणि त्यांच्याशी तुम्ही जर बोली केली की तुम्हाला मी 500 क्विंटल 1000 क्विंटल कापूस आणून देतो, माझ्या गावामध्ये माझे भाव बंधू आहे, तर त्यांचं सर्वांचं कापूस तुमच्याकडे आणून देतो, तुम्ही काय भाव देणार आहे? आणि असा कापूस दिसणार नाही. जर तुम्ही असं केलं तर असा होमवर्क तुम्ही केला तर तुम्हाला दोन नाही तिसरा गावात तुमचा भावाचा खरीदला तुम्हाला भेटणार. यावर्षी नाही दरवर्षी भेटणार. यावर्षी पण चांगलीच तुम्हाला सोय आहे, चांगली तुम्हाला संधी आहे की यावर्षी कापसाचे भाव चांगले उघडले, सरकारने पण सपोर्ट केला आहे, व्यापारी पण तुमचा भाव देणार आहे, पण ते दरवर्षी राहणार नाही म्हणून मी यावर्षीचं फक्त उदाहरण देत नाही तुम्हाला. का तुमच्या मुलाला तुम्ही शिकवा सांगायचं, तुम्ही MBA करा, तू शिक, कारण की माल कसं विकायचा ते पण एक आर्ट आहे. तुम्हाला ते आर्ट शाळेत शिकायला भेटणार नाही, तुम्ही स्वतः शिकावं लागेल. ते आपला माल आपला घरी बसूनच आपण विकायचा, नंतर एकच मंडीमध्ये विकायचा, तिथे नाही विकला तर आपल्याला काही पर्याय नाही. जर हे तुम्ही करत राहिला तर कापसामध्ये तुमचं काहीही भविष्य दिसत नाही. व्यापारी बाहेर जात नाही, तो माल विकायला परदेशमध्ये जात नाही, महाराष्ट्राचा व्यापारी गुजरातमध्ये जात नाही, गुजरातचा व्यापारी पंजाबमध्ये जात नाही. तर तुम्ही पण व्यापारी आहात, माझी वेगळी केल्यानंतर तुम्ही व्यापारी होऊन जा आणि व्यापारी बनवून राहा. आता तुमच्या हाती कापूस आहे, तुमच्या हाती पांढरा सोना आहे, आज विकायचं उद्या विकायचं ते तुम्ही ठरवलं पाहिजे. या भावात विकायचं की आज या भावात नाही विकायचं, दोन दिवस मला वाट बघायची आहे, ते पण तुम्ही ठरवलं पाहिजे. खर्च तुमचं किती खर्च आहे त्याचं प्रमाण तुम्ही ठेवलं पाहिजे. जर खर्चाचं प्रमाण तुमच्याकडे असेल, त्याचं नियोजन असेल, जितका तुम्ही खर्च केला तितका कापूस लगेच विकून टाका बाजार भावामध्ये, त्या दिवशी विकून टाका, तुमचं खर्च तुमचा तुम्हाला निघून जाईल. जर जास्त कापूस आहे, खर्च तुमचा निघाला, तर ते एक्स्ट्रा कापूस तुम्ही थोडा रिस्क देऊन ठेवू शकता. त्याप्रमाणे रोज बाजार बघत राहायचं आणि चांगला भाव आपल्याला त्या त्या दिवशी वाटला की आज आपला फेवरेटचा भाव आहे, आज आपल्याला भाव चांगला मिळत आहे, त्या दिवशी ते कापूस विकून टाकायचं. मुख्य गोष्ट आहे की हे सगळे तुमच्याकडे शक्य आहे, तुम्हाला शक्य आहे जेव्हा तुमचं उत्पादन चांगलं असेल. उत्पादन चांगलं असण्यासाठी आपण जे म्हणालो हे बियारण, बियारणमध्ये तुमचं काय मत असलं पाहिजे, तुम्ही निवेदन नक्की द्या मला, तुमचं काय मत आहे की कसं बियारण असायला पाहिजे. ब्राझीलमध्ये BG2 आहे, लोकांना BG5 BG6 आला आणि ते आपल्याला भेटलं पाहिजे, पण ब्राझीलमध्ये सध्या पण BG2 आहे, तो बियारण आहे जे भारतामध्ये चालू आहे. तुम्ही पॉझिटिव्ह ठेवा, आपल्याला काय भेटत नाही हे आपले तर आपण रोज बोलत राहिलो आणि त्याचा विचार रोज करत राहिलो, की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, सरकार हे देत नाही, व्यापारी हे देत नाही आणि निसर्ग मला हे देत नाही, तर आपला उद्धार होणार नाही. काहीतरी कमतरता राहणारच आहे. सरकार मेहरबान झालं तर निसर्ग नाही राहणार, सरकार आणि निसर्ग मेहरबान झालं तर बाजार मेहरबान नाही राहणार, एका वर्षी तिघे नाही राहणार, कोणत्या एका वर्षी तिघे मेहरबान राहणार. पण आपल्याला तर दरवर्षी शेती करायची, दरवर्षी शेतीमध्ये कापसाच्या शेतीमध्ये नफा मिळवायचा आहे, तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? एक बदल झाला तर तुमची लाईफ चेंज होणार नाही, पण तुमचा जर विचार बदलला तर तुमची लाईफ 100% चेंज. पुढे जायचं आहे दादा, मागे जाण्याचा रस्ता बंद आहे. आता शेतकरी जे आहे, तुम्ही जे शिक्षण घेत आहे शेतीचं घेत आहे, आता तुम्ही नोकरी करू शकाल का, व्यवसाय करू शकाल का, फॅक्टरी उघडू शकाल का, तर ते करा. पण जर शेतीच करायची आहे तर शेती स्वमानाने करा, शेती विचार करून करा, काही नवीन करा, कोणतंही काम घेऊन घ्या. जर नवीन काय नाही केलं, दरवर्षी काय नवीन नाही दिसणार आणि समयच्या हिशोबाने आपण जर नाही चाललो तर आपलं पतनच आहे कोणताही व्यवसाय. तर हा समय दाखवतो की बदल झालाच पाहिजे, पहिले आपल्या विषयामध्ये, दुसरं आपल्या शेतामध्ये. जर हे बदल आपण करून घेतला तर तुमची प्रगती तुम्ही थांबू शकता 100%. आम्ही शेतकरी म्हणून हे मी कॉन्फिडन्स सांगू शकतो, आमचं संघटित जे शेतकरी आले आहेत ते करत आहे अमृतराव देशमुख, म्हणून तुम्हाला हे कॉन्फिडन्स आम्ही सांगू शकतो. ते करायलाच पाहिजे, भाऊ, दुसरा पर्याय नाही. आता शेतीचा तुम्ही पर्याय शोधून घ्या की तुम्हाला काय करायचं. दुसरं, माती तयार करण्यासाठी ब्राझीलवाल्याने सांगितलं की 9 इंचाचा ते लेअर बनवतो, 9 इंच माती तयार करण्यासाठी.
सर मी त्यांना सांगितलं की तुमच्याकडे तर बिलकुल इरिगेशन टिंबर सिंचाई बिलकुल नाही ब्राझीलमध्ये 1% पण नाही 100% ते पावसावर अवलंबून आहे शेती तरी पण 1500 किलो प्रति हेक्टर त्यांचं उत्पादन आहे 100% पावसावर उत्पादन तर ते माती तयार करतात त्या सीडमध्ये बियाणांमध्ये शेतकऱ्यांचं शोषणप्रमाणे त्यांनी बदल करून घेतलेला आहे की ब्राझीलच्या वातावरणाला काय सूट होणार पावसाळ्यात शेतीला काय सुटेबल होणार त्याप्रमाणे त्यांनी बदल सीडमध्ये बियाणांमध्ये करून घेतलेला आहे सरकारकडून तिकडे त्यांनी त्यांचं संघटन बनवलं आहे 1000 2000 शेतकरी आहेत त्या संघटनेमध्ये आणि त्यांनी रोज सूचन देतात ते सरकारला की हे तर केलंच पाहिजे 15 वेळी सूचन नाही त्यांचं सर्वांचं सूचन दर महिन्याला एकच कॉमन सूचन असतो दर महिन्याला एक सूचन देतो तर आपण असं एक सूचन देऊ शकतो का बियाण्यांसाठी तर आपला पण बियाण्यांमध्ये जे बदल होणार त्याचा डायरेक्ट फायदा शेतकऱ्याला भेटणार बीजी किती लांब गेला 4, 5, 6 झाला तरी पण बीजी 2 मध्ये 1500 किलो आज ते घेत आहे कारण की त्यांनी ते बदल करून घेतलेले ब्राझीलमध्ये काय चालणार आहे आणि दुसरं आहे माती मातीसाठी त्यांनी ते केले तर पाऊस जास्त आला तरी पण त्या मातीमध्ये त्यांना ती शेती करता येणार पाऊस कमी आला तरी पण ते करता येणार मागच्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत पाऊस आला तर शेतकऱ्यांना नुकसान झालं क्वालिटीमध्ये फरक झाला आपला ग्रेड कमी झाला आम्ही बघितलं की शेतकऱ्यांनी तेलंगणामध्ये 3000 रुपयेमध्ये पण कापूस घेतला नंतर 2 दळी आले ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये तर पाण्याचा भाव कापूस विकलेला 400 लाख गाठीचा क्रॉप पीक अपेक्षित होता भारतामध्ये 365 लाख गाठीचा तितका नुकसान झालं कोणाचं नुकसान झालं शेतकऱ्यांचं नुकसान कोणाचं नुकसान झालं देशाचं यावर्षी पाऊस कमी झाला ॲव्हरेज तुम्ही बघणार तर फक्त 23% कमी आहे पाऊस ॲव्हरेज पण जर तुम्ही शेतामध्ये बघणार तर 50% भर कमी आहे तर आता दरवर्षी काही ना काही नवीन होत राहणार आहे आपली तयारी कशी आहे बियाण्याची आणि मातीची ते खूप महत्त्वाचं आहे पाणी एकही थेंब आणि सूर्याचे एकही किरण वाया जायला नको त्याचे तुम्ही भरपूर उपयोग केला पाहिजे तुम्ही तर शेतकरी आज निसर्ग संगती 7000 वर्षापासून तुम्ही शेती करत आहात तर आता त्याच्यामध्ये काय नवीन करण्याची गरज हे नाही की त्याचे उपयोग जे आपले वडील पूर्वज करत होते त्याचा उपयोग आपण करतो की काय त्यांच्याकडे काही बॅरोमीटर नव्हतं त्यांच्याकडे काही कॅम्पस नव्हतं ते पण पाहून दर बघूनच त्याचा अनुमान करत होते तेव्हा कोणताही हवामान विभाग नव्हता होता काय आता आपण म्हणतो हवामान विभागने नाही सांगितलं म्हणून म्हणून आमचं नुकसान झालं तर काय 1000 वर्षी काय 500 वर्षी अगोदर पण हवामान विभाग होता की नाही नव्हता पण आपण निसर्ग संगती राहतो की नाही ते खूप महत्त्वाचं आणि मायक्रोबायल बॅक्टेरिया जे आम्ही म्हणाले ते जे मित्र जीवाणू आहे ते पण शेतामध्ये ते पण मातीमध्ये राहिले पाहिजे ते आपले मित्र आहे आम्ही सांगण्यात त्याचा भाव तर बियाणं झालं माती झाली आणि तिसरं जे मी सांगितलं वातावरण त्याच्यावर आपला कंट्रोल नाही पण पाण्याचे कन्झर्वेशन पाण्याची साठवणी तर आपल्या हाती आहे यावर्षी जर तुम्ही प्रकल्प घेतला की पुढच्या वर्षी आम्ही पाण्याच्या साठवणीसाठी काही नवीन करू वॉटर कन्झर्वेशन पाणी साठवण खूप आवश्यक आहे तुमच्याकडे सरेराश 37 ते 40 इंच पाऊस झाला ते कमी नाही आहे आमच्या गावात कच्छमध्ये यावर्षी 1.5 इंच पाऊस झाला किती पाऊस झाला 1.5 इंच पाऊस वर्षामध्ये आणि एक माझे भाऊ आहे ते भरूच्या जवळ गावामध्ये शेती करतात कापसाचे तिकडे 127 इंच पाऊस झाला 127 इंच वाला शेतामध्ये जाऊ शकत नाही कारण की 3-3 फूट पाणी होता एक महिना सारखा आणि आम्ही शेतामध्ये जाऊन काय करणार 1.5 इंच पाऊस मध्ये काय शेती करायची आणि काय लागवड करायची पण तरी पण शेती चालू आहे कापसाची वेचणी चालू आहे आणि त्याच्यामध्ये पण आम्ही नफा घेणार आहे 1.5 इंच कारण की माती त्याप्रमाणे तयार केलेली आहे बियाणे त्याप्रमाणे घेतलेले आहे आणि शेती त्याप्रमाणे करीत आहोत आणि मी मार्केटिंगवर आमचं पूर्ण फोकस आहे की माल विकायचं केव्हा कसा आणि कोणाला तर हे म्हणायचं नाही की कोणी घेत नाही आपण पोचलो नाही आपण पोचू शकलो नाही आतापर्यंत पण आता ते व्हायला नको यावर्षी आणि पुढच्या वर्षी तुम्ही कमीत कमी 3 नवीन खरीददार शोधलेच पाहिजे
तुमच्या मालाचं, तुम्हाला ते पर्याय पाहिजे की याला विकायचं की याला विकायचं. एकच मायबाप असेल जेव्हाही तर ते शोषण होणारच, ते व्हायला नको. आधी जाणीव घ्या, क्वालिटी बघा, गुणवत्ता बघा. पेपरमध्ये इंटरनेटमध्ये तुम्ही भाव वाचा. एम सी एफवाले साहेब आपल्या संगती आले आहेत. बदरुद्दीन खान एम सी एफमध्ये रोज रुईचे फळे, रुईचे काय भाव चालू आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी, ते एम सी एफचे व्हॉट्सॲप ॲप आहे. तर तुम्ही ॲप डाउनलोड केला मिळाल, ॲप डाउनलोड नाही केला फक्त एम सी एफ कॉटन प्राईस तुम्ही इंटरनेटवर प्रेस केला तर तुम्हाला प्राईस लगेच भेटून जाणार. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी रुईचे काय भाव आहे, रुईचे भाव वर राहिले तर कापसाचे भाव वर जाणार की खाली जाणार. ते याच्यासाठी तर काही शिक्षण घेण्याची गरज नाही, हे आपण जवळ बघू शकतो. तर तुम्ही मे मध्ये जर लागवड केल्या अगोदर बघितलं की ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये काय भाव रुईचे चालू आहे, रुईचे भाव जर तुम्हाला कमी दिसले तर त्या वर्षी कापसाची लागवड जास्त करायची की कमी करायची. जर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचे भाव कमी दिसले तुम्हाला हमी भावापेक्षा, तर तुम्ही लागवड जास्त करायची की कमी करायची, कमी करायची. आणि तुम्हाला जास्त दिसले तर तुम्ही शेती थोडी त्याप्रमाणे प्लॅनिंग करून नियोजन करून थोडा तुम्ही कापसाचा विस्तार क्षेत्र वाढू शकता. तर ही हे सगळं शिक्षण जे आहे ते जनरल नॉलेज आहे, शाळेचं आणि कॉलेजचं शिक्षण नाही. शेतकऱ्यांनीही घेतलंच पाहिजे, कारण की हे तुम्ही तुमच्याकडे हे जर अवजार नाही ठेवणार तर तुम्ही या युगमध्ये जिंकू शकणार नाही. हे तुमचे अवजार आहे, हे तुमचे हत्यार आहे. तर हे तुम्हाला माहिती घेण्यासाठी एक रुपयाचा खर्च नाही आहे का? तुमचा मोबाईल, तुमचं इंटरनेट आणि रेडीमेड भाव याच्यासाठी खर्च कुठे आहे? बाहेर जाण्याची गरज आहे सर. जर आपण वडील असेल तर मुलं बाळ असेल त्यांना तुम्ही सांगा, त्यांचा रोज मोबाईल बघत असेल त्यांना सांगा, रोज फक्त भाव बघून सांगा मागायचं. तुम्ही कृषी केंद्रामध्ये जाऊन विचारू शकता, एक मित्र बनवू शकता तसं, जे रोज तुम्हाला सांगणार. तर त्याप्रमाणे जर तुम्ही नियोजन केलं मार्केटिंगसाठी, तुम्ही जर त्याप्रमाणे मानसिकता बदलली की मी मानसिक चौकशी केल्याशिवाय, फेरी केल्याशिवाय, रेखी केल्याशिवाय माल विकणार नाही, तर तुम्हाला फायदा होणारच. एका वर्षाला काय झाला तर त्याच्या पुढच्या वर्षाला आणि त्यानंतर दर वर्षाला उत्पादन कमी झाला तरी पण होणार नाही, जास्त झाला तरी पण होणार. कारण की तुम्हाला तुमचा खर्च ठाऊक आहे, तुम्हाला तुमच्या गुणधर्म ठाऊक आहे कापसाचे, आणि तुम्हाला बाजार ठाऊक आहे की कोणता बाजार झाले माझा नाही खरीदार आहे. तर हे तुम्ही करून घ्या. त्याच्यानंतर तुमचे काही पण प्रश्न असतील तर ते पण आपण बोलूया. आज आमचे दुसरे वक्ता आहे संघातील, तर त्यांना संधी दिली पाहिजे. अमृतराव देशमुखजी आहेत, बदरुद्दीनजी आहेत, त्यांनी ते तुम्हाला सांगितलं लक्षात ठेवा. उत्पन्न केल्याशिवाय कापसाच्या शेतीमध्ये नफा घेणं शक्य नाही. उत्पन्न वाढवलाच पाहिजे. महाराष्ट्राचं उत्पन्न भारतामध्ये सर्वात कमी आहे, तर महाराष्ट्राचा शेतकरीमध्ये काय कमी आहे का? माझ्या शेवटी बिलकुल नाही. माझा तर जन्मच महाराष्ट्रामध्ये झाला आणि महाराष्ट्रामध्ये जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. तर मी बघतोय एका वर्षानी शेतकऱ्यामध्ये काही कमी नाही, फक्त विचार थोडा बदलला पाहिजे. आपण गुजरातचा शेतकरी का वरून नाही आहे, कर्नाटकचा शेतकरी का वरून नाही आहे, आपला सारखा शेतकरी आहे. पण तो रोज नवीन वर्तमानपत्र मध्ये स्वतःची कामाची माहिती वाचतो, राजनीतीमध्ये काय चालू आपल्याला काही संबंध नाही आहे. काय संबंध आहे एक शेतकऱ्याला राजकारणामध्ये काय चालू आहे त्याची चर्चा कशाला माहिती आपल्याला यायची? शेतामध्ये काय चालू आहे ते बघा. आपला उत्पन्नाचं काय बाजार चालू आहे ते वर्तमानपत्र घ्या, त्याच्यामध्ये तीच माहिती वाचा आणि ते डिस्कशन करा. संध्याकाळी आपण जेव्हा भेटता तेव्हा मॉर्निंग वॉकसाठी इकडे तिकडे जाता तुम्ही, चालायला शेतामध्ये जा. एक एक बोंडला छेद करा, एक एक जण तुमचा मुलगा आहे, एकही बोंड वेस्ट गेला नाही पाहिजे कुठेही. आणि गेला तर तुम्ही शेतकरी भावाशी बोलावं, तुम्ही कॉटन गुरुचा नेटवर्कमध्ये आता हा ज्यांनी ज्यांनी पण रजिस्ट्रेशन केले आहे तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड जोडण्यात येणार. त्याच्यामध्ये तुमचे काही प्रश्न असणार शेतात केलं हो, आता दोन तीन दिवसात ते ग्रुप बनून जाणार, इंटरॅक्शन वाढताना रेग्युलर होत राहणार. अनुभवीच्या तुमच्या तुम्हाला गाईडलाईन भेटणार आणि कॉटन ग्रुपचं तुम्हाला एक्सपर्टीज भेटणार की मार्केटिंगसाठी अजून तुम्ही काय चांगलं करू शकता. पण केलं तर तुम्हालाच पाहिजे, तहान तर तुमचीच दिसली पाहिजे. आपण इतकं तुम्ही करून घेतल्या तर मागे तुम्हाला
पाण्याची वेळ येणार वेळ येणार नाही, शेती सोडण्याची वेळ येणार नाही, दवाईसाठी तुम्ही विचारच करायचा नाही. शेतकरी स्वावलंबाने आता आतापर्यंत गेलेल्या 7000 वर्ष झाली, तर आपली कमतरता असेल तर आपण ते पुढे नाही घेऊ शकतो. बरोबर आहे. आता मी बदुरकिंजीला एक विनंती करतो की अच्छा माझं नाव मनीष डागा, कंपनीचं नाव कॉटन गुरु. कॉटन गुरु हे नाव शेतकऱ्यांनी दिले आहे. 2007 ते 2010 मी मुक्तिकापूर कारंजा अकोला या एरियामध्ये खूप काम केलं. त्यावेळी त्या एरियामध्ये खूप अपघात होत होते आणि आम्ही कॉटनचं मूल्यवर्धन व्हॅल्यू ॲडिशन कसं करू शकतो त्या विषयावर शेतकऱ्यांची खूप कार्यशाळा घेतली. ऑर्गॅनिक शेती सेंद्रिय शेतीमध्ये खूप सर्टिफिकेशन शेतकऱ्यांना करून दिलं. 30% 2007 आणि 2008 आम्ही बोनस करून दिला होता शेतकऱ्यांना. आजपर्यंत ते हायेस्ट आहे. 30% बोनस केव्हाही शेतकऱ्यांना भेटलेलं नाही. पण त्या वर्षी जे ज्यांनी ज्यांनी सेंद्रिय शेतीमध्ये सर्टिफिकेशन करून घेतलं होतं त्या शेतकऱ्यांना ते करण्यामध्ये आम्ही आमची मेहनत होती. आज भारतामध्ये एकमात्र कॉटन व्हॅल्यूअर आहे मी. कॉटनचं मूल्यांकन करणारा 135 भारतीयमध्ये एकही नाही दुसरा कॉटन व्हॅल्यूअर. तर आम्ही शेतकरी आहोत आणि कापसाचा व्यापार त्यांची पेढी आहे. वडील आणि आजोबा सर्व शेतकरी राहून गेलेले आहेत. अजून पण शेती आहे कच्छमध्ये गुजरातमध्ये. आणि आज जे मी तुमच्यासमोर उभा आहे आमचं एक मिशन आहे, आमचा एक 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 मोहीम आहे आमची की कापसाच्या शेतीमध्ये का नफा नाही मिळणार म्हणून. आणि नफा मिळवून तो तुम्ही नफा मिळवला तरच आमची मोहीम कम्प्लीट होणार आहे, सक्सेस होणार. तर त्याच्यामध्ये तुमचा साथ पाहिजे, मला सहकार पाहिजे. सध्या मी कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचा एक बोर्ड मेंबर आहे आणि भारतामध्ये आणि विदेशमध्ये 28 इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये मी एक स्पीकर म्हणून 5 देशामध्ये गेलेलो आहे. तर लोक पण बोलवतात ते खूप शेतकऱ्यांशी जोडण्याची संधी भेटलेली आहे. सरकारशी संबंध आहे थोडेफार, पण मन आमच्या शेतकऱ्यांशी संघटित आहे. म्हणजे शेतीमध्ये जर बदल नाही झाला तर भारताचा आणि जगाचा उद्धार नाही, हे मला एकदम मनात एकदम क्लिअर आहे. शेतकरी जगला तर जग जगणार आहे, हे एकदम क्लिअर आहे माझ्या मनात. तर या उद्देशाने या मोहिमेत आम्ही हे काम करीत आहोत. मुंबईवर पासून इथे येण्याचं दुसरं पण आमचे काम आहे, पण ते काम तितके महत्त्वाचं नाही जितके आपण आहात. कापसाचं शेतकरी आहे आणि भारताचा शेतकरी आहे. हॅलो.